पैसे दामदुप्पट करण्याचा आमिष दाखवत शेकडो गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या नागपूरच्या श्री सूर्या कंपनीचा अध्यक्ष समीर जोशीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात आजवर 240 गुंतवणूकदारांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. आपल्याला लुबाडण्यात आलेला पैसा प्रकरणातल्या आरोपींकडून परत मिळावा अशी मागणी आता गुंतवणूकदार करत आहेत. हजारो गुंतवणूकदारांना पैसे दामदुप्पट करण्याचा आमिष दाखवत फसवणुकीचा आरोप असलेल्या समीर जोशीच्या मुसक्या अखेर पोलिसांनी आवळल्या. समीर नागपूरच्या श्री सूर्या कंपनीचा अध्यक्ष आहे. फक्त नागपूरच नाही तर विदर्भातल्या वेगवेगळ्या भागातल्या गुंतवणूकदारांची त्यानं फसवणूक केली आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर महिनाभरापूर्वीच समीर जोशीच्या घरी धाड टाकण्यात आली होती. त्यानंतर सातत्यानं पोलिसांना हुलकावणी देत असलेल्या समीरला अटक करण्यात अखेर आज यश आलंय. आतापर्यंत आपल्याला जवळजवळ 240 इन्व्हेस्टर्सने आपल्यापर्यंत तक्रारी दिलेल्या आहेत. त्यांचे तक्रारी आपण नोंदवलेल्या आहेत आणि सुमारे 20 कोटीच्या जवळपास त्यांच्या त्यांची जी अमाऊंट आहे ती 20 कोटीच्या जवळपासची आहे. समीर जोशीच्या विरोधात आतापर्यंत 240 गुंतवणूकदारांनी 18 कोटींची फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. फसवणुकीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या स्तरातल्या व्यक्तींनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. अगदी आपली जमीन विकून 17 लाखांची गुंतवणूक केल्याचं दुर्दैवी उदाहरणही समोर आलंय. माझ्या मित्रांचे म्हणजे माझ्या रिलेटिव्हचे असे मिळून ते पैसे होते पूर्ण आणि ते माझी टोटल रक्कम होती 17 लाख. तर त्यांनी मला ते देण्याचे प्रॉमिस केले होते. त्यांचं माझं 3 महिन्याकरिताच ठेवले होते मी फक्त. तर ते पैसे त्यांचा टर्म पूर्ण झाला. त्यांनी देतो आश्वासन देत 2 महिने लेट केले. समीर जोशीला आता अटक झाली असली तरीही त्याचे एजंट आणि इतर संबंधितांना कधी अटक होणार असा प्रश्न आता विचारला जातोय. या प्रकरणातल्या आरोपींनी लुबाडलेला पैसा पोलिसांनी परत मिळवावा अशी मागणी ही फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी केली आहे. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास एक पाऊल पुढे.